ओके गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण चालू केला होता आपला बिल ऑफ एक्सचेंज हा टॉपिक। ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, टाइप्स ऑफ बिल। ठीक आहे, टाइप्स ऑफ बिल म्हणजे काय, बिल ऑफ एक्सचेंजचे प्रकार। पहिला प्रकार आहे ट्रेड बिल, सेकंड टॉपिक आहे अकोमोडेशन ऑफ बिल, थर्ड टाइप आहे इनलँड बिल, चौथा फॉरेन बिल, पाचवा आफ्टर डेट बिल, आफ्टर साइड बिल एंड बिल पेएबल ऑन डिमांड और एट साइट। ठीक है, जरी मेन प्रकार 1 2 3 4 5 6 7 असले तरी आपण हे चार प्रकार सेपरेट शिकायचे आणि हे चार प्रकार सेपरेट शिकायचे, अशा कसं मॉडेल ते परत सांगतो। ठीक है, चला तर पहिला प्रकार काय दिला बघा, ट्रेड बिल। ट्रेड बिल मध्ये काय दिले बघा, ट्रेड बिल व्हिच इज ड्रॉन बाय क्रेडिटर ऑन हिज डेटर फॉर वैल्यूएबल कंसिडरेशन। ठीक है, काय दिले, फॉर वैल्यूएबल कंसिडरेशन, म्हणजे असं बिल जे जो काय करतो, क्रेडिटर त्याच्या डेटर वरती ड्रॉन करतो। ठीक है, म्हणजे क्रेडिटर हा डेटर वरती पाठवतो कायसाठी, फॉर वैल्यूएबल कंसिडरेशन। आता कंसिडरेशन म्हणजे काय, मोबदला। कंसिडरेशन म्हणजे काय, मोबदला, आणि वैल्यूएबल म्हणजे काय, ज्याला काहीतरी किंमत आहे किंवा मार्केट मध्ये जी वस्तू देवाण घेवाण करताना त्याला काहीतरी किंमत आहे। बरोबर ना, म्हणजे बघा मी एक सेलर आहे आणि तुम्ही एक बायर म्हणजे खरेदी करता आहात। ठीक आहे, मी विक्रेता आहे आणि तुम्ही कोण आहात, खरेदी करणारे। बरोबर ना, जर मी तुम्हाला हा पेन विकला, बरोबर ना, जर मी हा तुम्हाला काय केला, पेन उधारीवर विकला, उधारीवर का, तर बिल ऑफ एक्सचेंज कधी वापरलं जातं, उधारीच्या व्यवहारात। मी सेलर आहे आणि हा पेन मी तुम्हाला उधारीवर विकला, बरोबर ना, आणि मी तुम्हाला काय केलं, बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन केलं, बरोबर ना। आता मी बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन कधी करू शकतो, जर मी क्रेडिटर असेल तर, तुम्ही डेटर असाल तर, मी विक्रेता होतो तुम्ही खरेदी करता होता, मी तुम्हाला हा पेन उधारीवर विकला, मी कोण झालो, क्रेडिटर, आणि तुमच्यासाठी मी कोण झालो, क्रेडिटर, आणि मी तुम्ही कोण झाले, डेटर। मी काय करणार, तुमच्यावरती बिल ड्रॉन करणार। आता हे मी बिल ड्रॉन का केलं, का केलं, फॉर वैल्यूएबल कन्सिडरेशन, म्हणजे काय, मी तुम्हाला पेन दिला होता, तुमच्याकडून मला ह्या पेनची किंमत मिळणार होती, म्हणजे काय केले, जर वैल्यूएबल कन्सिडरेशन असेल तर काय करतात, त्याला आपण ट्रेड बिल म्हणतो। आणि सोप्या भाषेत खरेदी विक्री करताना खरेदी विक्रीचे व्यवहार जे असतात, उधारीचे खरेदी विक्रीचे व्यवहार, त्यामध्ये जे बिल ड्रॉन केलं जातं त्याला काय म्हणतात, ट्रेड बिल। पण ट्रेड बिल मध्ये महत्वाचा शब्द काय, बिल विच इज ड्रॉन बाय क्रेडिटर ऑन हिज डेटर फॉर वैल्यूएबल कन्सिडरेशन। समजते ना, सर फॉर वैल्यूएबल कन्सिडरेशन शब्द का आला, जर ज्या वेळेस तुम्ही सीए फाउंडेशन किंवा सीए ची एक्झाम देसाल, त्यामध्ये लॉ या सब्जेक्ट मध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे। ठीक आहे, तर ह्या कायद्यानुसार किंवा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट या कायद्यानुसार, ठीक आहे, तुम्हाला व्यवहार करावं लागतं, कन्सिडरेशन असावं लागतं कंपल्सरी। ठीक आहे, हा झाला पहिला ट्रेड बिलचा प्रकार। सेकंड आहे अकोमोडेशन ऑफ बिल। आता बघा मित्रांनो, आपण अकाउंट शिकतोय, अकाउंट म्हणलं की सीए ची फील्ड आहे। ठीक आहे, सीए लोक खूप हुशार असतात, बरोबर आहे ना, जो काही लॉ आहे हा लॉचा उपयोग जास्तीत जास्त बिझनेस साठी कसा करायचा हे ते बघत असतात। आता बघा, जरी बिल ऑफ एक्सचेंज कधी असतं, एक क्रेडिटर असेल आणि एक डेटर असेल, ह्यांच्यामध्ये जरी असलं, ठीक आहे, तरी काय होतात, त्याच्यावर पैसे मिळतात किंवा पैसे येणार असतात। पण बघा मी काय म्हणतोय, तुम्हाला पुढे पुढे शिकणार आहे की बिल ऑफ एक्सचेंज, बिल ऑफ एक्सचेंज हे इन्स्ट्रुमेंट आहे ना, हे ट्रान्सफरेबल आहे। सर किती वेळा, कितीही वेळा, सर म्हणजे नाही कळलं, सांगतो काय असते, मी क्रेडिटर आहे, तुम्ही डेटर आहे, बरोबर, मी तुम्हाला बिल काय केलं, ड्रॉन केलं, तुम्ही सही केली, माझ्याकडे माघारी पाठवलं, बरोबर आहे ना। आता बघा, मी बिल पाठवलं होतं 2 महिन्यासाठी, किती महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी बिल पाठवलं होतं। आता मला उद्याच्याला लगेच पैसे लागले, काय बोललो मी, उद्याच्याला मला, मी तुमच्यावर 2 लाखाचं बिल पाठवलं होतं, बरोबर ना, उद्याच्याला मला लगेच 2 लाखाची गरज लागली। ठीक आहे सर, काय करू आता, तुम्ही काय म्हणसाल, सर तसं म्हणजे पार्टीकडनं घ्या ना, बिलचा पिरियड किती आहे, 2 महिने, 2 महिन्यानंच मी त्याच्याकडे जाऊ शकतो आणि 2 महिन्यानंच तो मला पेमेंट देणार, तोवरपर्यंत काय करायचं, तर त्या समोरच्या पार्टीनं म्हणजे डेटरने जे बिल ऑफ एक्सचेंज माझ्याकडे दिले का सही करून, ते मी ट्रान्सफर करू शकतो, ट्रान्सफर किंवा बँकेकडे गहाण ठेवू शकतो। सर म्हणजे हे बिल ऑफ एक्सचेंज मी जाणार बँकेकडे देणार,
ठीक आहे. आणि बँकेला म्हणणार काय, बँक बाबा मला 2 लाख रुपयाची गरज आहे. मग बँक काय म्हणणार, तुझ्याकडे तारण ठेवायला काय आहे. मी काय म्हणणार, हे बिल ऑफ एक्सचेंज आहे. हे बिल ऑफ एक्सचेंज मध्ये ज्या पार्टीचं नाव आहे ड्रॉवीचं, त्याच्याकडे तू जा 2 महिन्यांना आणि तुझे तू 2 लाख रुपये घे. बँक काय म्हणते, ठीक आहे आम्ही तुला 2 लाख रुपये आता नाही देऊ शकत. ठीक आहे का, तर बँक पैसे देणार आहे क्विक मध्ये. बरोबर ना, बँक तुम्हाला क्विक मध्ये पैसे देणार आहे. पण बँकेला पैसे कधी मिळणार म्हणते का, 2 महिन्यांना. मग बँक काय करते म्हणते का, तुम्हाला पूर्ण 2 लाख रुपये न देता त्याचा थोडेफार पैसे कट करते. बँक चार्जेस व्याजाच्या स्वरूपात 2000-3000 कट करते. मग काय करते बँक, तुम्हाला 2 लाखाच्या ठिकाणी 1,95,000 देते. काय बोलते बघा, पहिले वस्तू मी काय बोललो, क्रेडिटरनं बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन केलं म्हणजे मी पाठवलं, तुम्ही सही केली, माझ्याकडे आलं. बरोबर, तुम्ही तर पैसे 2 महिने देणार पण मला उचलायला किती पैसे लागायचे होते. मी काय केलं, तुम्ही लिहून दिलेला कागद बँकेकडे दिला आणि बँकेला म्हणलं, ह्या बिल ऑफ एक्सचेंज मध्ये ड्रॉवी आहे ना, ड्रॉवी करून 2 लाख रुपये ये नाही. बरोबर का, 2 महिन्यानं तू बँक त्या कोणा माणसाकडे जा आणि त्याकडून 2 लाख रुपये घे. बँक म्हणजे तोपर्यंत काय करू, तोपर्यंत मला पैसे दे. बँक किती देते, फक्त 2 लाखापेक्षा थोडे कमी पैसे देते, 1,95,000-1,98,000 जे काही बँकेचे चार्जेस असतील त्याप्रमाणे. समजते ना बघा, आता ह्या सोयीचा फायदा सीए लोकांनी किंवा अकाउंट्सनी कसा उचलला, कसा उचलला, तुम्ही डेटर पण नाही म्हणजे तुम्ही खरेदी करते पण नाही आणि मी सेलर पण नाही म्हणजे मला तुमच्या, मी तुम्हाला काय दिलं नाही, तुम्ही मला काय घेतलं नाही, पण तुम्हाला पण 1 लाखाची गरज आहे, मला पण 1 लाखाची गरज आहे. बरोबर, काय बोललो मी, तुम्हाला पण 1 लाखाची गरज आहे, मला पण 1 लाखाची गरज आहे, आपण दोघं मित्र आहे. मी काय म्हणलं, एक आयडिया आहे, काय, मी तुझ्यावर 2 लाखाचं बिल ड्रॉन करतो किंवा 2,50,000 बिल ड्रॉन करतो. किती लाखाचं, 2.5 लाखाचं बिल ड्रॉन करतो, तू सही कर. बरोबर, ऍक्सेप्ट कर. मग तू म्हणला, हा ठीक आहे, ऍक्सेप्ट केलं, मग मी हे बिल घेतो बँकेकडे जातो. ठीक आहे, त्या बिलाचा परिणाम 6 महिने 3 महिने करू. काय केलं मग मी काय केलं, काही व्यवहार झालेला नसताना 3 महिन्याचं बिल तुमच्यावर ड्रॉन केलं. बरोबर, 2.5 लाखाचं बिल, हे बिल घेतलं तुम्ही, ऍक्सेप्ट केलं, माझ्याकडे दिलं. मी गेलो बँकेकडे, बँकेला म्हणलं, त्या बिल मध्ये जो ड्रॉवी आहे ना, त्या ड्रॉवी कडून 3 महिन्यानं 2.5 लाख रुपये ये नाही, मग हे बिल तू घे आणि तोपर्यंत मला पैसे दे. बँकेने काय केलं, 10,000 रुपये कट केले आणि 2,40,000 रुपये क्विक मध्ये देऊन टाकले. काय म्हणतो मी, 2,40,000 रुपये बँकेनं क्विक मध्ये देऊन टाकले. बरोबर ना, सगळ्यात फायदा काय, अरे फायदा आहे ना बाबा, तू ना डेटर मी ना क्रेडिटर, तू डेटर पण नाही मी, तू बायर पण नाही मी सेलर पण नाही, तरी पण किती आले, 2,40,000 आले. मी काय केलं, 1,20,000 तुला दिले, 1,20,000 मी घेतले. सगळ्यात फायदा काय झाला, अरे तुझी पण 1 लाखाची गरज भागली, माझी पण 1 लाखाची गरज भागली. अहो सर, बँकेला 3 महिने दिले आहे ना, नो डाऊट, ज्या टायमाला 3 महिन्यानं बँक तुमच्याकडे येईल त्या टायमाला तुम्ही काय म्हणणार, सर 1,10,000 ठेवा, बँक पैसे किती घेणार, 2,50,000 घेणार. बरोबर ना, मग दोघांचे पण निम्मे निम्मे, सरळ पोर्शन निम्म निमस्कार, निम्म निम्म नाही, तुम्ही जेवढे वापरले असतील तेवढे आणि मी जेवढे वापरले असतील तेवढे, हे दोघे मिळून काय करणार, अमाऊंट घेणार, बँकेला देऊन टाकणार. समजतंय, काय केलं, काय केलं, बिल ऑफ एक्सचेंजचा वापर आपण असाही केला. ह्याला काय म्हणतो आपण, अकोमोडेशन ऑफ बिल. ह्यात झालं काय, दोन्ही पण पार्टीचे, कुठलाही पार्टी सेलर नसताना कुठलीही पार्टी बायर नसताना दोघांची पण सध्याची फायनान्शियल गरज म्हणजे काय, वित्तीय पैशाची गरज भागली, त्याला काय म्हणतात, अकोमोडेशन ऑफ बिल. बा काय केले, अ बिल विच इज ड्रॉन फॉर म्युच्युअल, म्युच्युअल म्हणजे एकमेकाल अंडरस्टँडिंग असते दोघांमध्ये. ठीक आहे, म्युच्युअल अकोमोडेशन ऑफ पार्टीज कळते ना, म्हणजे काय, पार्टींच्या एकमेकाची फायनान्शियल गरज भागवण्यासाठी जे बिल ड्रॉन केलं जातं त्याला काय म्हणतो आपण, अकोमोडेशन ऑफ बिल. त्यामध्ये कुठल्या पार्टीला व्हॅल्युएबल कन्सिडरेशन मिळालं का, नव्हतं मिळालं. मी तुम्हाला काय दिलं नव्हतं, तुम्ही मला काय दिले नव्हता, एकमेकांची गरज भागवण्यासाठी आपण काय केलं, फक्त क्रेडिटर आणि डेटर असल्यासारखं दाखवलं. समजते, त्याला म्हणतो आपण अकोमोडेशन ऑफ बिल. थर्ड टाइप आहे इनलँड बिल. सर इनलँड बिल म्हणजे काय, शब्द आहे इनलँड बिल. बरोबर, काय दिले बघा, पार्टीज आर इन सेम कंट्री म्हणजे काय, ज्या बिलामध्ये पार्टी असतात ड्रॉवर आणि ड्रॉवी किंवा पी, पण ड्रॉवर आणि ड्रॉवी हे 2 मेन पार्टी, ड्रॉवर आणि ड्रॉवी एकाच कंट्रीचे पाहिजेत म्हणजे काय, इंडियाचे
नागरिकां एका कंट्रीत नाही म्हणत मी एका कंट्रीचे काय म्हणतो मी एका कंट्रीत नाही एका कंट्रीचे दोघ आपण काय पाहिजे इंडियाचे पाहिजे आणि बिल पेएबल करेले इन सेम कंट्री किंवा काय केले बघा पार्टी इन सेम कंट्री इंडिया नाही सेम कंट्री म्हणजे पार्टी पाहिजे ठीक आहे म्हणजे ड्रायव्हर पण अमेरिकेचा ड्रायव्हर पण अमेरिकेचा आणि ते बिलचं पेमेंट होणार आहे ना ते पेमेंट पण अमेरिकेतच होणार आहे म्हणजे अमेरिकेच्या बँकेतच होणार आहे तर त्याला काय म्हणायचं इनलँड बिल समजा ड्रायव्हर आहे इंडियाचा ठीक आहे ड्रायव्हर आहे अमेरिकेचा कळते का बघा मी काय म्हणतोय अमेरिकेत नाही म्हणत अमेरिकेचा म्हणतोय मी कळते का आणि पेएबल आहे इंडिया काय बोललो पेएबल आहे इंडिया तर ते फॉरेन बिल आहे का नाही ठीक आहे बाकी बोलतो मी पार्टीज आर इन सेम कंट्री पार्टीज कुठल्या पाहिजे सेम कंट्री मध्ये पाहिजे आणि बिल पेएबल कुठे पाहिजे सेम कंट्री मध्ये तर ते काय असणार इनलँड बिल आणि फॉरेन बिल म्हणजे काय दिले बघा ड्रॉन इन वन कंट्री अँड पेएबल इन अनदर कंट्री मग असे काय झालं बघा पर्सन इंडियाचा आहे बरोबर का हा पर्सन इंडियाचा आहे हा आहे अमेरिकेचा बरोबर का बिल ड्रॉन कुठे केलं ड्रॉन केलं अमेरिकेतल्या पार्टीवर आणि पेएबल कुठे होतं इंडिया मध्ये कळते का मग काय होणार कुठलं बिल फॉरेन बिल काय तर ड्रॉन कुठे होतं वन कंट्री आणि पेएबल इन अदर कंट्री होतं समजा मी पण इंडियाचा तुम्ही पण इंडियाचा आणि बिल मला पेड करायचं ना ते पण इंडिया मध्ये पे करायचे इंडियाच्या बँकेत तर काय होणार इनलँड बिल तुम्ही पण इंडियाचे मी पण इंडियाचा ठीक आहे पण बिल आहे ना पेमेंट करायचे मला ना थर्ड पार्टी पण असते तुम्ही पण इंडियाचे मी पण इंडियाचा बरोबर का पण पेएबल आहे अमेरिकेच्या बँकेत तर काय असणार फॉरेन बिल पार्टी सेम कंट्री मध्ये आहे मेन काय बघायचं पेएबल पेएबल कुठे आहे काय बघायचं बिल पेएबल कुठे आहे ते बघायचं कळतंय का ड्रॉन पण इंडियात केलंय पेएबल पण इंडियात आहे इनलँड बिल ड्रॉन पण अमेरिकेत केलंय पेएबल पण अमेरिकेत आहे तरी पण इनलँड बिल ड्रॉन इंग्लंड मध्ये केलंय पेएबल इंग्लंड मध्ये तरी पण इनलँड बिल ड्रॉन इंग्लंड मध्ये आहे पेएबल अमेरिकेत आहे फॉरेन बिल ड्रॉन इंडियात आहे पेएबल अमेरिकेत आहे फॉरेन बिल ड्रॉन अमेरिकेत आहे पेएबल इंग्लंड मध्ये तरी पण काय फॉरेन बिल काय बघायचंय ड्रॉन कुठे केलंय आणि पेएबल कुठे आहे त्याच्यावरून काय कळतं इंग्लंड आहे का फॉरेन बिल आहे हे समजतं हे समजलं असेल तर पुढे आपलं पुढचा प्रकार आफ्टर डेट बिल आफ्टर साइड बिल आणि बिल पेएबल ऑन डिमांड ऑर ऍट साइड हे बघा पहिले काय दिले आफ्टर डेट बिल तर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा बिल ऑफ एक्सचेंजचा मागच्या लेक्चर मध्ये आपण फॉर्मॅट बघितला हे बिल ऑफ एक्सचेंज कसं तयार करतात ठीक आहे त्यात आपण एक डेट बघितली होती डेट कुठली डेट ऑफ बिल आणि डेट ऑफ एक्सेप्टन्स हे दोन प्रकारचे आपण डेट पाहिजे होत्या तर डेट ऑफ बिल म्हणजे काय ज्या दिवशी ड्रॉवरनं बिल तयार केलं ते काय असतील डेट ऑफ बिल ठीक आहे आणि बघा आता काय असतं समजा मी बिल तयार केलं तुमच्यावर पाठवलं मी कोण आहे सेलर तुम्ही कोण आहे बायर मी बिल तयार केलं तुमच्यावर पाठवलं बरोबर ना मी बिल तयार केलं 1 जून 2019 ला 2020 ला किती 1 जून 2020 ला बिलाचा पीरियड होता 3 महिने बरोबर ना तर आता बिलाचं पेमेंट कधी होणार जून पासून 3 महिने जून पूर्ण गेला जुलै गेला ऑगस्ट पूर्ण गेला म्हणजे 1 सप्टेंबरला काय होणार पेमेंट कळते ना 1 सप्टेंबरला काय होणार पेमेंट आता बघा बिलाची जी ड्यू डेट आहे ड्यू डेट म्हणजे काय ज्या दिवशी त्या बिलाचं पेमेंट करायचं आहे ती तारीख ड्यू डेट म्हणजे काय ज्या दिवशी बिलाचं पेमेंट करायचं आहे ती तारीख ठीक आहे ही तारीख आपण कुठून मोजली डेट ऑफ बिल पासून डेट ऑफ बिल म्हणजे काय ड्रॉवरनं तयार केलेल्या बिल पासून आपण तारीख मोजली त्याला काय म्हणतात आफ्टर डेट बिल आफ्टर डेट म्हणजे काय ड्रॉवरने बिल तयार केलेली तारीख त्याला काय म्हणतो आपण आफ्टर डेट बिल त्यात काय दिले बघा ड्यू डेट ऑफ दिस बिल इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ड्रॉइंग ह्या बिलाचं पेमेंट करण्याची तारीख म्हणजे काय ड्यू डेट ऑफ बिल काय बोलते मी ह्या बिलाचं पेमेंट करण्याची तारीख कधीपासून कॅल्क्युलेट केली जाते कधीपासून केली जाते इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ड्रॉइंग डेट ऑफ ड्रॉइंग म्हणजे काय ज्या दिवशी ड्रॉवरनं ज्या दिवशी ड्रॉवर म्हणजे कोण सेलरनं बिल तयार केलं आहे किंवा ड्रॉवरनं बिल तयार केलं आहे त्या तारखेपासून समजतंय का आणि आफ्टर साइड म्हणजे काय बिल ऑफ एक्सचेंजच्या फॉर्मॅट मध्ये अजून एक होतं काय होतं
डेट ऑफ एक्सेप्टन्स म्हणजे मी बिल आज तयार केलं पण तुमच्याकडे ते 5 दिवसांनी पोहोचलं मग तुम्ही ऍक्सेप्ट कधी करणार 5 दिवसांनी ना मी 1 जूनला तयार केलं तुमच्याकडे 5 जूनला पोहोचलं तुम्ही 5 जूनला सही केली इथं येतं ठीक आहे एक्सेप्टेड डेट 5th जून बरोबर ना तर मग आता काय करतात की बाबा बिल बिलाचं पेमेंट कधी करायचं ह्याची तारीख कुठं मोजतात डेट ऑफ एक्सेप्टन्स पासून मोजतात समजते का मग आता मी बिल ड्रॉ केलं तर 1 जूनला डेट ऑफ एक्सेप्टन्स आहे 5 जूनला तर 5 जून पासून ते 3 महिने मोजावर किती होतात किती होतात बघा 5 जून ते 5 जुलै परत 5 ऑगस्ट बरोबर का आणि 5 सप्टेंबर बरोबर का मग असे काय आलं आपलं 1 सप्टेंबर का तर ज्या दिवशी बिल तयार केलं तिथून दिवस मोजले होते आता आपण कुठं मोजतोय ज्या दिवशी बिल ऍक्सेप्ट केलं त्या दिवशी पासून मोजतोय समजते ना ज्या दिवशी बघा काय दिले आफ्टर डेट बिल म्हणजे काय बिलाचं पेमेंट करण्याची तारीख म्हणजे ड्यू डेट ऑफ द बिल इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ड्रॉइंग ठीक आहे आणि जर आफ्टर साइड बघा इथं आफ्टर डेट आहे इथं आफ्टर साइड बिल काय दिले ड्यू डेट ऑफ दिस बिल इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ऍक्सेप्टन्स ठीक आहे जर आफ्टर साइड बिल असेल तर ह्या बिलाची ड्यू डेट म्हणजे पेमेंट करण्याची तारीख कधीपासून मोजतात कधीपासून डेट ऑफ ऍक्सेप्टन्स पासून समजते ना आणि काय लिहिले आफ्टर साइड साइड म्हणजे काय थोडं काय करणे डील देणे थोडी सवलत देणे आणि आपण 5 दिवसाची सवलत म्हणजे तू ज्या दिवशी ऍक्सेप्ट केले त्या दिवसापासून आपण काय केलं डेट मोजण्याची किंवा दिवस मोजण्याचा किंवा कालावधी मोजण्याचा अवधी दिला ह्याला काय म्हणतो आपण आफ्टर साइड बिल ठीक आहे कधी कधी बघा तुम्ही नेहमीच्या व्यवहारात काय म्हणतात थोडी साइड द्या साइड म्हणजे काय थोडा वेळ द्या 5 दिवस 10 दिवस 15 दिवस ठीक आहे इथं काय दिले बिल पेएबल ऑन डिमांड और ऍट साइड ठीक आहे बिल पेएबल ऑन डिमांड म्हणजे काय अभी के अभी म्हणजे काय माहिती आहे का ह्या बिलामध्ये कालावधी वगैरे काही नसतो फक्त लिहून दिलेला असतो काय लिहिलं असतं माहिती आहे का आपण काय लिहिलं पहिलं ठीक आहे 30 डेज आफ्टर डेट 3 मंथ्स आफ्टर डेट असे लिहायचो आपण पण ह्यात काय लिहिलं असतं माहिती आहे का ठीक आहे 3 मंथ्स वगैरे नाही पेएबल ऑन डिमांड काय पेएबल ऑन डिमांड म्हणजे काय मागता क्षणी म्हणजे मी बिल अपेक्षेने तयार केलं तुम्ही ऍक्सेप्ट केलं मी तासाभरात जरी आलो आणि म्हणलं पेमेंट करा तुम्हाला द्यावं लागतंय का बिल ऑन डिमांड होतं कळते का मी काय बोललो आता बिल तयार केलं तुम्ही ऍक्सेप्ट केलं आणि तासाभरात जरी मी आलो तुम्हाला बिल काय करावं लागतंय द्यावं लागतंय सर तुम्ही तर म्हणलं की पिरियड वगैरे अरे बिल ऑन डिमांडला पिरियड ठरलेला नसतो फक्त लिहून दे आणि जेव्हा मला पेमेंट द्यायचं सर तुम्ही 5 मिनिटं आलं तर द्यावं लागतं 5 मिनिटांनी तर द्यावं लागतं उद्या आले द्यावं लागतं सर तुम्ही मध्यरात्री आले तर अरे मध्यरात्री नाही कधी पण म्हणजे काय ऑफिशियल आवर्स मध्ये ऑफिस वर्किंग म्हणजे काय 10 ते 5 कधी पण ये काय 10 ते 5 कधी जरी आलं तर द्यावं लागतं आता काय काय जण म्हणते सर अभी की अभी म्हणजे मी रात्री 12 वाजता येणार तुम्ही सोपमोड करणार काय नाही समजतंय काय काय बोललो मी आफ्टर बिल पेएबल ऑन डिमांड और साइड म्हणजे काय अभी के अभी काय दिले बघा इथं दिस बिल आर पेएबल इमिजिएटली इमिजिएटली म्हणजे काय त्वरित लगेच ऑन प्रेझेंटेशन टू ड्रॉवी म्हणजे ड्रॉवर ना ड्रॉवीला बिल ज्या टाइमिंगला दाखवेल म्हणजे ऑफिस वर्किंग मध्ये ज्या वेळेस दाखवेल त्या वेळेस ड्रॉवीला पेमेंट करावं लागतं असं जर आपण बिल तयार केलं असेल तर त्या बिलला आपण काय म्हणतो बिल पेएबल ऑन डिमांड ठीक आहे जर बिलाची ड्यू डेट कालावधी ड्यू डेट कधीपासून असेल डेट ऑफ ऍक्सेप्टन्स पासून असेल तर त्याला काय म्हणतो आपण आफ्टर साइड आणि जर बिलाची ड्यू डेट कधीपासून मोजायची असेल डेट ऑफ बिल पासून मोजायची असेल त्याला काय म्हणतो आफ्टर डेट बिल समजतंय हे वरत काही समजलं असेल खालचं पण समजलं असेल मित्रांनो जर लेक्चर समजत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे यानंतर आपण शिकणार आहोत ड्यू डेट ऑफ द बिल हे सगळं लिहून घ्या व्यवस्थित